महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी बांधकामाची आणि अप्रतिम कोरीव नक्षीकामाने सजवलेली जी मंदिरे दिसतात त्यांना हिमाडपंथी नावाने ओळखलं जातं। असंच एक जगदंबा मातेचे मंदिर आहे अहमदनगर जिल्ह्यातील टहाकारी गावात। या मंदिराच्या भिंतीवर असणारे आकर्षक कोरीव काम बघण्यासाठी आणि मंदिराबद्दलची पांडवकालीन दंतकथा ऐकण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक या प्राचीन मंदिराला भेट देत असतात। चला तर मग जाणून घेऊयात काय आहे या पांडवकालीन मंदिराबद्दलची दंतकथा। माझं नाव दत्तात्रय कोंडाजी एखंडे, मी या गावचा रहिवासी, जन्मताच मी इथे जन्मलो आहे, माझा जन्म इथं झालेला आहे। तर आमचं हे मंदिर खूप पुरातन आहे, जवळजवळ 11व्या शतकाच्या अगोदरचं हे मंदिर आहे आणि हे पांडवकालीन मंदिर आहे। या ठिकाणी आडाळा नदीच्या तीरावर वसलेलं मंदिर आहे। याची इतिहासामध्ये किंवा पुरातनतत्व खात्यामध्ये नोंद आहे, याची अशी नोंद आहे की शमशेरपूरपासून पश्चिमेला 3-4 किलोमीटर अंतरावर एक जंगलामध्ये हे मंदिर आहे पुरातन पांडवकालीन, असं याची आख्यायिका आहे। आणि याची आख्यायिका अशी सांगण्यात आलेली आहे की पांडवांनी हे एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे। याचा पसारा तसं खूप मोठा होता, बांधण्याचं होतं, परंतु सकाळी बोलता असं की कोंबडा आरवला, त्यामुळे पांडवांनी ते बंद केलं बांधण्याचं। आणि त्याच्यानंतर हे मंदिर पूर्ण वरती असं, आता तुम्हाला एक घुमट दिसतात, या घुमटाच्या वरती एक पूर्ण असं मंदिर, जसं तुम्ही आपल्या त्र्यंबकेश्वरला मंदिर बघतात तसं मंदिर सेम असं पूर्णपणे असं वरती कोरीव काम होतं, पण ते काही कुणीतरी हे याचे वरती पाडलं गेलं आणि त्यानंतर हे कळस नंतर बांधलेले आहेत। तर असं हे मंदिराची आख्यायिका सांगण्यात आलेली आहे। आणि याची एक आख्यायिका अशी आहे की ज्यावेळेस रावणाने सीतेचं अपहरण केलं होतं आणि त्यावेळेस इथून रावण तिला घेऊन गेला आणि त्यावेळेस राम लक्ष्मण हे त्याला शोधण्यासाठी इथं आले होते, तर त्यावेळेस देवी पार्वती आणि शंकर हे ज्यावेळेस इथं रामाची परीक्षा घेण्यासाठी तिने पार्वतीने सीतेचं रूप घेतलं आणि त्यांच्यासमोर आली रामासमोर, त्यावेळेस रामाने की सीतेला बरोबर ओळखलं आणि सीतेला नमस्कार केला, देवी तुम्ही इथं कसे काय। तर त्यावेळेस त्यांना खरोखर वाटलं की राम सीतेवर खूप प्रेम करतो आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पार्वती ही काय झाली, अंतर्धान पावली आणि त्या रूपामध्ये आज ही देवी त्या रूपामध्ये आज तिथं वसलेली आहे, असं ते अशी आख्यायिका सांगितली जाते। म्हणजे पार्वतीचं हे रूप आहे दुसरं, अशी आख्यायिका इथे सांगितली जाते। आणि या साधारणतः ह्या मंदिराची एक आख्यायिका आहे। आणि ज्यावेळेस ते शोधत होते राम आणि लक्ष्मण, तर त्या ताव फोडत राणी त्यावेळेस रावण इथून तिला घेऊन चालला होता या लंकेच्या बाजूला, त्यावेळेस त्यांनी इथं टाव फोडलेला आहे सीता मातेने की मला वाचवा, माझा धावा करा, मला कोणीतरी वाचवायला, आणि त्यामुळे या गावाचं नाव टहाकारी असं पडलेलं आहे। या जगदंबा मातेच्या मंदिराची या गावकऱ्यांतर्फे दरवर्षाला 2 मोठे सण साजरे केले जातात। त्यामध्ये पहिला जो असतो चैत्र पौर्णिमेला 3 दिवस मोठी यात्रा भरते आणि ह्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतून खूप मोठ्या संख्येने भाविक जण या ठिकाणी खूप गर्दी करतात आणि 3 दिवस हा मोठ्या धुमधडाक्याने इथे सण साजरा केला जातो। ही नवसाला पावणारी देवी असल्याकारणाने खूप लोक इथं पाया पडायला दर्शनासाठी येतात आणि त्यानंतर नवरात्रीमध्ये जवळजवळ 12 दिवस या ठिकाणी या पंचक्रोशीतून भरपूर भाविक लोक या ठिकाणी उत्सवासाठी येतात। आढळा नदी तीरावर आणि सह्याद्री पर्वतरांगेतील दंडकारण्यात असणाऱ्या या जगदंबा मातेवर अहमदनगर जिल्ह्यातील भाविकांची अपार श्रद्धा आहे व या मंदिराबद्दल असणारी दंतकथा येथील लहान मोठ्यांना अगदी तोंडपाठ आहे। प्रतिनिधी सुदर्शन कानवडे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।